अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जुन्या बोधवण नाक्याच्या मागील बाजूची साफसफाई करून या ठिकाणी ट्रक टर्मिनलचे काम नगर परिषदेमार्फत होणार असल्यामुळे या भागात राहणाऱ्या रहिवाशांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यांनी जामनेर नगर परिषदेवर मोर्चा काढत जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांना निवेदन दिले। या जागेवर ट्रक टर्मिनलचे काम होणार असल्याने येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत असल्याचा आरोप करत विकास कामाला आमचा विरोध नाही, मात्र त्यासाठी तेथील नागरिकांचे स्थलांतर न करता या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना नगर परिषदेने हक्काची जागा सर्व सोयी सुविधांसह देण्याची मागणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर राजपूत यांनी निवेदनाद्वारे केली आहे। आज जो श्रीरामपेठ म्हणजे श्रीरामपुरा भागातून घाण्यावर श्रीरामपेठ जुना नाका हा ह्या भागामध्ये जुनी वस्ती आज इथे चौथी पिढी चालू आहे। चौथी पिढी चालू असताना तिथे गरीब लोक तिथे रहिवास करत आहे। तिथे काही मोठा माणूस नाही आहे, सामान्यातलं सामान्यला परिवाराला मग तिथे राहतो आहे। खैवाडी म्हणून तिथे होती आणि आज मागच्या टायमाला 2014 आमची काँग्रेसची इथे सत्ता होती, नगराध्यक्ष भारत गुलालवाणी होते। त्यावेळेला आम्ही आणलेला प्रस्ताव ट्रक टर्मिनलचा हा प्रस्ताव आम्ही आणला होता। आता त्या टायमाला जे आज सत्तेत आहे ते विरोधात होते, त्यांनी त्या विषयाला विरोध केला होता। परंतु आमच्या विकासाला विरोध नाही आहे, परंतु हे जे लोक बिचारे पहिले बिस्मिल्लानगरमध्ये राहत होते तिथे तर समाज कार्यालय बांधलं गेलं, मंगल कार्यालय बांधलं गेलं, चांगली गोष्ट आहे, विकास होतोय, विकासाला विरोध नसताना परंतु त्या लोकांना तिथून इथे बसवलं। आता इथून परत त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करायचं तर कुठं करायचं? त्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळाली पाहिजे, जागा मिळाल्यानंतर त्यांना तिथे रस्ते झाले पाहिजे, गटरी झाल्या पाहिजे, दिवापत्तीची योजना तिथे आली पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। त्याच्या हक्कासाठी आम्ही संपूर्ण जे नागरिक बंधू आहे त्यांच्या पाठीशी आम्ही उभो आहे, त्यांना सहकार्य करण्याची आमची भावना आहे, सहकार्य करत आहो, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। परंतु तिथे दुसरा मुद्दा असा लक्षात येतो आहे की तिथे एक कॉम्प्लेक्स तयार करायचं आहे। त्या कॉम्प्लेक्स तयार करून काही लोकांचा नजर तर कॉम्प्लेक्सवरती आहे, सामान्य लोकांच्या घरावरती नाही, यांचे हाल काय होतील हे त्यांना माहिती नाही। आणि त्यांनी काही नगरसेवकांनी किंवा प्रतिष्ठित माणसांनी तिथे जाऊन त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या नावावर 7-12 उतारा लावून देतो। अतिशय चांगली बाब आहे, आम्हाला त्या कुठचा आधार आहे त्यांनी जरूर करावं, परंतु त्यांचा विश्वासघात न होता त्यांना न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे। त्यासाठी आम्ही बोलत आहोत, आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुक्याच्या वतीने व शहराच्या वतीने आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्यासाठी आमरात्र झटू आणि त्यांनी सुद्धा त्यांना जोपर्यंत जागा भेटणार नाही तोपर्यंत त्यांनी तिथे व्हायचं नाही। अखेर त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही गेलो तरी चालेल, वासरी मरणं तसंही मरणं आहे, तर आमच्या कोणी पोटावर उठत असेल तर त्या गोष्टीला आम्ही मागे सरकणार नाही अशी आमची म्हणणं आहे। आता लागलं चालून आम्हाला जागा भेटायला पाहिजे, जागावर जागा द्या, आम्ही तुम्हाला खाली करून देते, नंतर त्याच्यात गटर लाईट बिल नळ हे सगळं पाहिजे, ते रोड पाहिजे बराबर आहे। आता तुम्ही गरीब माणसांना वटवून तरी टाकता, मग कधी एक वर्ष झाले उठा अजून पर्यंत जाणार कुठे? हे जाणार कुठे? बराबर आहे का नाही? किती दिवसापासून रहिवास आहे तुमचा? तिथं किती दिवसापासून रहिवास आहे? ते कहने मतलब ये कि भाई तुम मेहरबानी करके जब खलवाड़ उठा रहे हो जगह दो, और खलवाड़ अभी का नहीं है बराबर, वह मसल कब्रिस्तान है, कौन सा हिसाब है। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।